वर्ग खोलीची भिंत कोसळून विद्यार्थी जखमी। स्वर्गीय रतिराम टेंबरे हायस्कूल लोहारा येथील घटना। 5 ते 6 विद्यार्थी जखमी। धक्कादायक। वर्ग खोलीची भिंत कोसळून 5 ते 6 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या लोहारा येथील स्वर्गीय रतिराम टेंबरे हायस्कूल खासगी शाळेत 9 फेब्रुवारीला घडला असून शाळेने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असला तरी गंभीर विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात दाखल केल्याने हे बिंग फुटले आहे। स्वर्गीय रतिराम टेंबरे शाळेत 5 ते 12वी वर्ग पर्यंत वर्ग भरतात। घटनेच्या दिवशी शाळा नियमितपणे सुरू असताना विद्यार्थी अध्ययन करीत बसले असताना अचानकपणे भिंत कोसळली। यात 5 ते 6 विद्यार्थी जखमी झाले। शाळा प्रशासनाने शाळेतच डॉक्टर यांना बोलावत उपचार सुरू केले। यात सयुरी नेवारे वय 13 वर्ष, सोनाली शिवरकर वय 13 हे जखमी झाले असून उमाशंकर सपाटे याला गंभीर इजा झाली आहे। त्याला तुमसर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर बाकी विद्यार्थी किरकोळ जखमी आहेत। हे सर्व विद्यार्थी वर्ग 8वीचे आहे। सदर घटना शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाली असून जी भिंत कोसळली ती अनेक दिवसांपासून जीर्ण अवस्थेत असून त्या भिंतीला भेगा पडल्याचे पालक व विद्यार्थी सांगतात। वरील घटनेला 3 दिवस होऊन सुद्धा शाळा प्रशासनाने याची साधी कल्पना जिल्हा प्रशासनाला दिली नाही। शाळा प्रशासन हे प्रकरण दडपत असल्याचे चित्र समोर उभे होते मात्र गंभीर इजा झालेल्या विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात दाखल झाल्याने हे बिंग फुटले आहे। याबाबत प्रभारी मुख्याधीपिका यांना विचारले असता मी नवीन रुजू झाल्याने मला कळले नसल्याचे सांगत आहे तर आपण सर्व अहवाल तयार करून शिक्षणाधिकारी यांना पाठविल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तुमसर यांनी दिलेली आहे। भंडारा सामान्य रुग्णालयात झालेल्या जळीत प्रकरणानंतर रुग्णालय ऑडिट करण्याचा मुद्दा आला होता। आता शाळेत भिंत पडून जखमी झाल्यानंतर शाळा ऑडिट करण्याचा मुद्दा समोर आला आहे। सर, दिनांक 9 तारखेला ही घटना घडल्याचे मला माहीत झाले। त्या अनुषंगाने मी आज आमचे गटसंबंधी अशोक खिताळे यांना या ठिकाणी चौकशीकरता पाठवलं होतं। त्यांनी चौकशी अहवाल मला दिलेला आहे। त्या अनुषंगाने मी सुद्धा एक चौकशी अहवाल तयार केलेला आहे आणि शिक्षणाधिकारी माध्यम यांच्याकडे मी सादर करणार आहे। मुख्याध्यापकांनी कळवल्याप्रमाणे 3 विद्यार्थी जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले आहे। शाळेची जुनी पडवीची इमारत होती, पडवी पडली इमारत बघवलीची आणि त्यामुळे ते विद्यार्थी जखमी झाले। शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे हा अहवाल जाईल सर। त्यांच्याकडून माध्यमिक हे त्यांच्या अध्यस्त शाळा असल्यामुळे ते त्याच्यासाठी जबाबदार आहेत कारवाई करण्यासाठी। माझा मुलगा इयत्ता 8व्या वर्गात आहे आणि त्या शाळेत म्हणजे शाळा समितीची ही कमजोरी आहे। तुटफूट जी आहे ते त्या गोष्टीवर त्या शाळा समितीची लक्ष नाही आहे आणि उद्या चालून जर आमच्या विद्यार्थ्याला काही कमजास्त झालं तर याची जबाबदार कोण राहणार। भिंत पडल्यानंतर 1-2 तासांनी मला माहिती कळली तर आमची मागणी हीच आहे की त्या शाळा समितीने त्या कामाकडे लक्ष द्यावं
आणि म्हणजे तुटफूट जो काही असेल त्या कमजोर कामाकडे लक्ष द्यावं आणि त्या विद्यार्थ्याला चांगली हे द्यावं. 9 तारखेला 1 वाजेच्या दरम्यान मुलांना 5 पिरियड होतात म्हणून 3 पिरियड नंतर थोडंसं रिलॅक्स म्हणून 5-10 मिनिटांची सुट्टी देतो की एक एक विद्यार्थी बाथरूमकडे जा, कोणी पाणी प्या. तर अशा वेळेस 3 विद्यार्थी व्हरांड्यामध्ये काय डेस्क बेंच ठेवलेले होते तुटले वगैरे, त्या ठिकाणी ते खेळत होते. तर अचानक ती दिवाल आहे 6 फीटची काहीतरी ती गलंडली, तर एका विद्यार्थ्याला थोडंसं जास्त लागलं, 2 विद्यार्थ्याला काही लागलं नाही. आणि ज्या विद्यार्थ्याला थोडंसं लागलं होतं त्याचा आम्ही उपचार केला, त्याला ॲडमिट पण केलं होतं आणि त्याची औषधपाणी केली. आणि आज दिनांक 12 त्याला सकाळीच डिस्चार्ज पण करण्यात आला. वर्ग बसत नव्हतं व्हरांड्यामध्ये, वर्ग रूममध्येच बसतो, वर्ग खोलीमध्ये. सर मी माहिती लपवली नाही, माझ्याकडे प्रभारी HMचं पद आता नवीन आलेलं आहे, 8-15 दिवस झाले. तर आणि त्याबद्दल मला माहीत नव्हतं की शिक्षण विभागाला ही माहिती कळवावी लागते म्हणून. आणि घटना पण काही विशेष नव्हती, खूप मोठी घटना नव्हती, त्यामुळे मी कळवलं नाही. माझा मुलगा घरी आल्या चांगल्या म्हणते भिंत पडली म्हणते, मी म्हणलं त्याच्यावर रागवले, म्हणलं तू चांगलाच काम नाही घरी आल्यावर तुम्ही येतो म्हणते, जास्त नाही लागला म्हणते, थोडासाच लागला म्हणते, म्हणून मी त्याच्यावर काही रागवले नाही. मग घर बाहेरचे ते विद्यार्थी म्हणत त्यांना खूप लागला म्हणत, त्यांचे दोघं तिघाला जास्त लागला पाटीला. काय तुमची मागणी आहे? त्याची दुरुस्ती करावी हे मागणी आहे माझी. आज थोडासा लागला, जास्त कधी झाला असता, काही कमी जास्त झाला असता तर भरून दिला असता का त्यांना माझ्या मुलाला? त्याच्या जबाबदार कोण राहणार? सोमवारला आम्ही शाळेत गेलो माझे मित्रमंडळी मिळून, आणि जसे सर वर्गात आले तशीच भिंत पडली आणि आम्ही मागच्या डेस्कवर बसले होतो म्हणून आम्हाला काही लागलं नाही. 5 ते 6 विद्यार्थी जखमी झाले. डॉक्टरांना बोलवलं आणि त्यांना गोळ्या घेऊन दिला. मला दुःख होत आहे की माझे मित्र जखमी झाले म्हणून. शाळेची दुरुस्ती करावी ही माझी मागणी आहे. The bell icon on the YouTube app and never miss another update.